एक वेळ तुम्ही तुरुंगातून बाहेर येऊ शकता, डिप्रेशन मधून बाहेर येऊ शकता, ब्रेकअपच्या सदम्यामधून बाहेर येऊ शकता, पण जर का तुम्ही फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड झालात तर तिथून बाहेर येऊ शकत नाही. इम्पॉसिबल, पुन्हा माघार घेणे शक्य नाही. अवघड आहे भावा. कुठल्या मुहूर्तावरती आहे ना फॅमिलीचा व्हॉट्सअप ग्रुप बनवायचं सुचलं असेल काय माहित. या जगात सगळ्यात जास्त शिव्या कोणी खाल्ले असतील तर या ग्रुपच्या ऍडमिनने. कोण? माझे पप्पा. मूल्य शिक्षणाच्या पुस्तकात पण एवढं ज्ञान मिळत नाही तेवढं ज्ञान या फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये मिळतं. ज्या जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर यांच्या ग्रुप मध्ये असतात. सकाळ सकाळ शुभ सकाळ म्हणून हजार मेसेजेस पाठवतात हे लोक. अरे ह्यांचा मेसेज वाचून आमचा दिवस अशुभ जातो त्याचं काय. पहाटे पहाटे मला जाग आली, चिमण्यांची किलबिल कानी आली, त्यातील एक चिमणी हळूच म्हणाली, उठ बाळ दूध प्यायची वेळ झाली. इथे मुंबईत एक साधी चिमणी दिसत नाही आणि ही चिमणी दूध पाजायला आली. वा, एक मिनिट, हीच तर नसेल ना ती चिमणी. शोएब अख्तरचा बाउन्सर पण एवढ्या वरून जात नाही तेवढ्या वरून यांचे मेसेजेस जातात. झाडू जो पर्यंत एकत्र बांधलेला असतो ना तो पर्यंत तो कचरा साफ करतो, पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः कचरा होऊन जातो. त्यामुळे एकत्र राहा. सुप्रभात. बरं जाऊ दे, हे मेसेज जर त्यांनी पाठवले असते तर मी मान्य केलं असतं, पण नाही, कोणीतरी दुसऱ्याने पाठवलेले मेसेज स्वतःच्या नावाने खपत होते ग्रुप मध्ये. बरं मला सांगा, तुम्हाला देवाने जी काही अक्कल दिली असेल छोटी मोठी मला माहिती नाही दिले की नाही दिले, पण ती थोडी वापरा ना. स्वतःच डोकं लावून एखादा मेसेज बनवा, कविता बनवा आणि ती ग्रुप मध्ये पाठवा. मग आम्ही बघू, काही पुरस्कार उरला सुरला असेल तर तुम्हाला देऊन टाकू. बरोबर आहे ना? कशाला डोक्याची. आणि मला हे कळत नाही, हे फॅमिलीच्या ग्रुप मध्ये एवढे फुल का पाठवतात. एकदा मी मोबाईलच्या गॅलरी मध्ये गेलो तर मला असं वाटलं की मी दादाच्या फुल मार्केट मध्ये आलोय. कधी विकत तरी घेतलेत केवढी फुलं? लाज नाही वाटत तुम्हाला? फुकट आहे म्हणून काही किती पाठवायचे. या जगाचा स्वर्ग म्हणजे काश्मीर, आणि काश्मीर आमचा आहे, समजलं का रे पाकिस्तान. पण जिवंतपणी नरकाच्या यात्रा भोगायच्या असतील तर या व्हॉट्सअप ग्रुपचे मेसेजेस वाचा. या व्हॉट्सअप ग्रुपचं डिस्कशन म्हणजे अमेरिका आणि चायनाचं कोल्ड वॉर. होतच नाही पण चालू असतं. कोण कोणाला बोलत नाही पण भांडत असतं. माझ्यासारख्या सभ्य मुलाने चुकून एखादा चुकीचा मेसेज ग्रुप मध्ये फॉरवर्ड केला तर जणू काय मी खून केल्यासारखं माझ्यासोबत ट्रीट करतात. अरे चुका होतात ना, तुमच्याकडून पण होत असेल, माणूस आहात ना तुम्ही, तुमच्याकडून चूक झाली असेल ना. अरे तुम्ही जेव्हा जन्माला आला तेव्हा सगळ्यात मोठी चूक झाली, पण आम्ही काय बोललो नाही. करा तसंच आम्हाला माफ. मग नंतर या ग्रुपमध्ये सगळ्यात मोठा माणूस जो असो, जो स्वतःच मोठा समजतो, तो येतो आणि तो आपल्याला लेक्चर द्यायला सुरुवात करतो. जर तुम्हाला असे मेसेज ग्रुपमध्ये फॉरवर्ड करायचे असतील तर तुम्हाला ग्रुपमधून बाहेर काढलं जाईल. अरे मग काढा ना, काढा ग्रुपमधून बाहेर, नाही राहायचंय आम्हाला. आहे हिम्मत? आमची पण हिम्मत नाहीये बाहेर निघण्याची. मागच्या जर मी काहीतरी भयंकर पाप केली म्हणून मी या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड झालो. भयंकर पाप. शेवटी कोणतरी बोललंच आहे, तुमच्या कर्माची फळ तुम्हाला याच जन्मी भोगावी लागणार आहे. भोगतोय? आणि माझ्यासोबत असंख्य सभ्य मुलं माझ्यासारखी भोगताय. शेवटी या प्रॉब्लेमचं सोल्युशन एकच आहे, फॅमिलीचा व्हॉट्सअप ग्रुप एक वर्षासाठी म्यूटवर टाका. पण मी झुक्या भावाला विनंती करेन, झुक्या भावा जर जमलं तर आयुष्यभरासाठी हा ग्रुप म्यूटवर टाकता येईल असं ऑप्शन देऊन टाक. म्हणजे आमच्यासारख्या सभ्य मुलाचं भलं होईल, आमचे आशीर्वाद तुला मिळतील, आयुष्यात खूप पुढे जाशील. बरं जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगेन, हा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. आहे हिम्मत तर करून दाखवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुमचा काय अनुभव आहे तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फुकट आहे, खरंच फुकट आहे, फुकट आहे, पैसे नाही घेणार आम्ही तुमच्याकडून.